31 डिसेंबर त्यामुळे मटणाच्या दुकानांवर चांगल्या प्रकारे गर्दी पाहायला मिळते. सकाळीच आम्ही एका दुकानाला भेट दिली असता या दुकानदारांनी काय सांगितलं आहे आणि बाजारभाव काय आहे ते पण ऐकूया. त्याचबरोबर ओमिक्रॉन संसर्ग वाढतोय, प्रत्येकाने काळजी घ्या, घरीच थांबा आणि प्रशासनाच्या सूचनाही पाळा. ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, नारायणगाव. मेंढराचं मटण काय भाव? मेंढराचं म्हणजे 680 रुपये. आणि बोकडाचं? बोकड्याची पण ते 680 रुपये. आज वर्ष अखेर आहे, काय आजचा खप रेट वगैरे वाढवले काही नाही? आहे तोच रेट. साधारण आज किती किलोची विक्री होईल, काय अंदाज? अंदाज काय साधता येत नाही आतापर्यंत, ठीक आहे. पण संध्याकाळची काय लॉकडाऊन आणि जरा लोकांची परिस्थिती जरा खराब असल्यामुळे थोडं रेट कमी. कोरोनाचा परिणाम झालेला आहे, मग चांगलेच पैकी परिणाम झालेला आहे, परिणाम आहे. आज 31 डिसेंबर आहे, काय बाजारभाव वाढवले नाही? मग तुमच्या दुकानावर लोकांची एवढी गर्दी का होते, त्याचं कारण काय? मटणाची क्वालिटी चांगली, मटण चांगले स्वच्छ करून देणे. जे आपण म्हणतो हे मेंढराचं मटण आहे, ते प्रत्यक्षात मेंढराचं असतच? 100% आमच्याकडे 100%. लोकांनी तुमच्याच दुकानावर मटण का घ्यावं, त्याचं खासियत काय, त्याचं महत्व काय? मटण स्वच्छ करून देणे आणि मटण चांगले देणे, काटा चांगले देणे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.